इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जन्मदिनाचे औचित्य साधून कल्याण पश्चिमेला आधारवाडी लालचौकी येथील क्रांतीवीर फडके मैदानावर मुंबईच्या बीजे ग्रुप आणि कला विमल आर्ट अकॅडमी यांच्यातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयुक्त महारांगोळीचे आयोजन केले आहे. यात 12 कलाकार सहभागी होणार आहेत. रोहित जाधव, कला विश्व आर्ट अकॅडमी, हेमंत गायकवाड, रोहित पवार, तुषार कावडने, योगेश जाधव, विक्की जाधव, मयूर जाधव, श्रीधर मगर, नितेश पुजारी, अशोक आव्हाड, करण भेलके, उद्धव जाधव, शशिकांत कांबळे, मीनाक्षी डोईफोडे, सुजित जाधव, विशाल दळवी, अनिरुद्ध जाधव, प्रवीण कारभारी, किशोर खेरनार, राहुल भोईर, यश परदेसी, गोपाल गोयल, नितीन जाधव, विशाल नायडू अशी त्यांची नावे आहेत. आदरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते रोहित बाळाराम जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 75x45 फूट एवढ्या मोठ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी काढणार असून यासोबतच इतर कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्याचे प्रदर्शन पाहण्याचा कल्याणकरांचा योग्य येणार आहे. या रांगोळीसाठी 350 किलो रांगोळी व रंग वापरण्यात येणार असून सर्व खर्च हा रोहित जाधवच करणार आहेत. याबद्दल त्यांनी सांगितले की माझं नाव रोहित बाळाराम जाधव. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वात पहिलं सर्वांना जय भीम माझं. आज या कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्तानं आज एक 75x45 फुटाची एक रांगोळी स्पर्धा आम्ही म्हणजे भव्य दिवस केलेली आहे. या रांगोळीच्या आम्हाला एक असं सांगायचं, प्रथमच या कल्याणामध्ये एक वेगळाच काहीतरी कार्यक्रम आम्हाला एक सुचवलेला होता. त्याच्यात माझे काही मुंबईचे सहकारी मित्र आहेत, श्याम म्हणून, कला विश्व आर्ट अकॅडमी हे आणि यांचे कलाकार आहेत 12 कलाकार आहेत आणि हे 13 तारखेला आपल्यांना अर्ज पूर्णपणे म्हणजे 9-10 वाजेपर्यंत पूर्ण होणार आणि 14 तारखेपासून म्हणजे जे पूर्ण महाराजांची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक रांगोळीचं पूर्ण ते प्रदर्शन चालू होणार. त्याच्यामध्ये 350 किलो कलर व रंग पूर्ण ते आहेत वापरणार आहेत आणि त्यामध्ये सर्वांना मी आवाहन करतो की ह्या कल्याणमध्ये जे रांगोळी प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे त्याला जास्तीत जास्त तुम्ही भेट देऊन जे कार्यक्रमाला यावं हे मी माझ्याकडून एक विनंती आहे. जय भीम. सर्वांना प्रथम मी जय भीम करतो. माझं नाव हेमंत रामचंद्र गायकवाड. माझे मित्र तसेच माझे बंधू रोहित बाळाराम जाधव यांनी कल्याण डोंबिवली शहरामध्ये एक भव्यदिव्य रांगोळीचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचे मुंबईचे कलाकार विश्व कला आर्ट अकॅडमी हे त्यांचे मित्र ते रांगोळी सादर करणार आहेत. त्यामध्ये 75x45 फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यामध्ये ते काढणार आहेत आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा प्रतिमेचं त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं जे आहे रांगोळीचे तुम्हाला बघायला मिळेल. तरी सर्व नागरिकांना एक विनंती आहे, एक आमंत्रण आहे, तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि भेट द्यावी एक ही विनंती. कोणालाही कोणताही प्रदूषण वगैरे होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे, त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही विनंती. माझं नाव मयूर ज्ञानेश्वर जाधव, राहणार आदरवाडी. थोडा कल्याणमध्ये फर्स्ट टाईमच ही संकल्पना रोहित दादा जाधव यांनी केलेली आहे. 350 जवळजवळ किलो कलर आणि रांगोळी मिळून ही पूर्ण हे होणार आहे. तर एक छोटासा संदेश देणार आहे त्या रांगोळीमधून रोहित दादा, की जे आजकाल जे राजकारण चालू आहे त्याच्यामधून थोडंसं आपण शिकलं पाहिजे की शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सामायिक त्यांनी रांगोळी भव्यदिव काढायचं ठरवलेलं आहे. तर थोडासा हेच सांगू शकतो की सगळ्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा.
ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना कोणतीही पूर्वसूचना न देता आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आदरवाडी चौक ते कारागृह पर्यंतच्या कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्यातील गटारे, रस्त्याच्या कळेचे फलक व सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी महापालिकेचे रिंगटोन समन्वयक अधिकारी, कार्यकारी अभियंते सुनील जोशी, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी, स्थानिक नगरसेवक वरुण पाटील, शिवसेनेचे जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर 3 जानेवारी रोजीच्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी काही जातीयवादी समाजकंटकांनी कल्याण पूर्वेतील सिद्धार्थनगर येथील अशोक स्तंभाचे जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. या अशोक स्तंभाचे लोकवर्गणीतून भव्य दिव्य स्वरूपात आकर्षकपणे नूतनीकरण करण्यात आले आहे. या अशोक स्तंभाचे आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, उद्योजक अमित सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप, वकील संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ खुरंगले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात 3 जानेवारी रोजी घडलेल्या घटनांवर भाष्य करीत समाज बांधवांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. सिद्धार्थनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष शेखर केदारे, सचिव सुमेध हुमने, खजिनदार सुमेध गायकवाड यांच्या प्रमुख आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव भांबरे यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षाकडून लोकसभेच्या कामकाजात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्याच्या वृत्तीचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीत उपोषण केला. त्यांना पाठिंबा म्हणून कल्याण शहरात भाजपातर्फे आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. कल्याण पश्चिमेला मध्यवस्थित शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या उपोषण कार्यक्रमात कल्याणातील डॉक्टर दीपक तेलवणे, शुभा पाध्याय, संजीवनी पाटील, अंजू अरोरा, उपेक्षा भोईर, मोरेश्वर भोईर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, परिवहन समितीचे सभापती सुहास मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्तेत आल्यावर दलितासाठी, श्रमजीवीसाठी, बेरोजगार तरुणांसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या, पण लोकसभेत गोंधळ घालून काँग्रेसने त्यांना मान्यता मिळवण्यात, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात अडथळे निर्माण केल्याचा आरोप आमदार नरेंद्र पवार आणि गणपत गायकवाड यांनी केले. इथे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आज सांसद जवळजवळ देशाचा विकास देशाच्या विकासाच्या याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी जातीवरचा उडबड्या करणं असे राष्ट्रवादी काँग्रेसचा या विषयाचा प्रयत्न आणि सांसदीवरती देशाचा हजारो कोटीचा खर्च असतो हा खर्च वाया गेला नाही. आमचा पक्षसुद्धा विरोधामध्ये होता नाही का, त्यामध्ये सुद्धा विरोध करायचा, विरोध दर्शवायचा आणि त्याच्यामध्ये 5 मिनिटं 10 मिनिटं आवश्यक काढायला पुन्हा सर्व सदस्यांनी आतमध्ये येऊन बसून पुन्हा हौद चालू करायचा. पण हे लोक मागोवर हौद बंद पाडणं, मागोवर न बसणं आणि बाहेर जाऊन फक्त काहीतरी उडबोड्या करणं असा या पद्धतीने कामकाज होऊन देत नाही. आज देशाचा विकास पुढे पुढे चालली आहे. सर्व जनतेला आज भारतीय जनता पक्षाचं जे विचारधारणा आहे अंत्योदयपर्यंत जाण्याचं, गरीबातल्या गरीब माणूस असेल त्यापर्यंत पोचण्याचं, आज सर्व सुविधा ज्या आलेली आहेत त्या गरीबातल्या गरीब माणसांच्या डागे खाकवल्या जातात, मध्ये कोणाला खायला पैसे भेटत नाही. आज
काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राजीव गांधी गांधीजी होते, त्यांचे सुद्धा विचार असेच होते का अंत्योदय परत घ्यायला पाहिजे. पण काँग्रेस पक्षाचे एवढे बाकीचे भ्रष्टाचारी लोक ह्या नेत्या लोकांनी पूर्ण देशाला पुरतडून टाकलं, खाल्लं देशाला पूर्ण, आणि हे आता अजून चालून देत नाही. आणि त्या विरोधामध्ये आम्ही इथे उपोषण केलं. सरकारने लोकसभा ही चालू केली नाही आणि देशाच्या विकासामध्ये अडथळा आणण्याचा एक मोठा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षाने केलेला आहे, त्याचा निषेध करण्याकरता प्रामुख्याने आज पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचे आणि NDA चे खासदार उपोषणाला बसलेले आहेत. सुद्धा पंतप्रधानांनी देखील आज दिवसभर उपोषण करण्याचा निर्णय केलेला आहे. त्या देशाचे पंतप्रधान त्या काँग्रेसच्या विरोधामध्ये जे उपोषण करत आहेत त्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता आज आम्ही सगळेजण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि पूर्ण दिवसभर सकाळी 11:45 ते 4:45 हे आंदोलन चालणार आहे. आज जसे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी उपोषणाला बसलेले आहेत, तसेच आमचे भिवंडी विभागाचे खासदार कपिलजी पाटील साहेब देखील भिवंडीमध्ये आज उपोषणाला बसलेले आहेत. देशाचे पंतप्रधान आणि या सर्व खासदारांना पाठिंबा देण्याकरता आम्ही दोघं आमदार, आमचे उपमहापौर, आमचे सर्व नगरसेवक आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी हे सगळ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळेजण उपोषणाला बसलेलो. ब्युरो रिपोर्ट, India TV News. सर्वसामान्य नागरिक पोलीस यांच्यात परस्पर विश्वासाचे नाते असले पाहिजे. आपल्या कामामुळे समाज कंटकात दहशत निर्माण झाली तर अनेक गुन्हारांचा आळा बसून नागरिकात सुरक्षतेची भावना निर्माण होऊ शकेल असा विश्वास कल्याण विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिंदे यांना राष्ट्रपती पदक मिळाले, त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल एका समाजसेवी आश्रय वेलफेअर संस्था कल्याण विभागातील पोलीस ठाणी कर्मचारी अधिकाऱ्यांतर्फे शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कल्याणपूर्व मधील एका आलिशान उपहारगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांमध्ये सकारात्मक बदलासाठी आपण केलेल्या प्रयोगाची माहिती देऊन शिंदे म्हणाले की आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांमधील विश्वास, काम करण्याची पद्धत यामुळेच आपल्याला हे यश मिळाले. त्यांनी रत्नागिरी पुणे भागात निरनिराळ्या प्रकारची कामे करून पोलीस खात्यात परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न केले. पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी, घाबरलेल्या व्यक्तीला धीर देत घडलेल्या घटनेची माहिती घेणे, स्वागत कक्ष, नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपासणी, फिर्यादीला वेळोवेळी माहिती देणे असे अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. गुन्हेगारी क्षेत्रातील बदनाम झालेल्या आंबिवली येथील इराणी वस्तीतील मुलांच्या शिक्षणाची सोय करून त्यांना स्थानिक शाळांतून प्रवेश मिळवून दिले. पोलिसांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी अशी अनेक सुविधा केल्या. आश्रय वेलफेअरच्या अध्यक्ष डॉ ज्योती सिंग, देवेंद्र सिंग, विजय मिश्रा, सर्व पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. सौभाग्यशाली दिन था, आज आश्रय परिवार की तरफ से राष्ट्रपति पदक के पुलिस पदक के विजेता या सबसे सम्मानित डॉक्टर संजय शिंदे जो IPS अधिकारी हैं उनका आश्रय परिवार की तरफ से सम्मान किया गया, जिसमें SCP, DCP और सभी उनके परिक्षेत्र के आने वाले सभी थाना के वरिष्ठ पुलिस निदेशक यहाँ उपस्थित रहता था. सभी कल्याण के लगभग 50 सामाजिक संस्थाओं ने भाग लिया और अन्य लोगों ने सामाजिक संस्थाओं के साथ में अन्य नागरिकों ने भी यहाँ सहभागी होकर DCP साहब का स्वागत किया. मैं इस सब कार्यक्रम को सफल बनाने के लिए आप सभी का तहे दिल से धन्यवाद कहता हूँ. आज सत्कार समारोह था साहब का, ये हमारे लिए बड़ा गौरवशाली बात है. ये हम कल्याणकर के लिए आज हम साहब का सत्कार किए. कल्याणकर साहब का भी राष्ट्रपति अवार्ड के लिए नाम घोषित हुआ है ये 26 जनवरी को, और उनका भी सत्कार करने का हमें मौका मिलेगा, ऐसा हम आश्रय परिवार की तरफ से हमने उनको निवेदन किया. आप सभी पत्रकार बंधु, सभी जितने सहभागी संस्था हैं कार्यक्रम में आए, कार्यक्रम की शोभा बढ़ाए. धन्यवाद. ब्यूरो रिपोर्ट, India TV News.
होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420 9388420420. तर आता वेळ झालीये निरोप घेण्याची. नमस्कार.